तिसऱ्या दिवशी लक्षातच राहिलं नाही. आता आंघोळ करताना तोंडात पाणी धरून आंघोळ करायचं. आंघोळीला जे पाणी घेतो रोज आपण आंघोळ करतो, करतो का नाही? करतो का नाही? मला वाटलं मी एकटाच करतो. तर आंघोळीला पाणी, आंघोळ सुरुवात करताना कसं माहिती, सुरुवातीला पायावर पाणी वाचायचं, गुडघ्यापासून पाय धुवायचे, नंतर हात धुवायचे, तोंड धुवायचं, तोंडात पाणी धरायचं आणि आंघोळीला सुरुवात करायची. आंघोळ संपली की तोंडातलं पाणी धुवून टाकायचं. सर्दी, खोकला, ताप आयुष्यातून गायब. किती जुनाट सर्दी असतो ते निघून जाते. करून बघा, सोपं आहे का नाही? पण बघा, दोन दिवस, तीन दिवस, चौथ्या दिवशी लक्षातच राहिलं. मग आंघोळ झाल्यावर तोंडात पाणी धरून काय करतात? आंघोळीच्या वेळेस करावं लागते. तर हे करा. आता मी सांगतो माता भगिनींना, पाया पडून सांगतो, उद्यापासून फिरायला जावा. तेवढे टायमिंग आहे. सकाळी उठून डबं करायला लागतं. 10 मिनिटं फक्त, 10 मिनिटं स्वतःला वेळ द्या. मी पाया पडून सांगतो. पण विनंती त्याच्याबरोबर अजून एक करतो की एकटं एकटंच जावं. हे 4-5 बायका जमून गेल्या का नाही, दरोडा घालतील कुठेतरी. तर रात्री टीव्हीवरचा कार्यक्रम ना सगळ्यांनी बघितलेलं असतो, पण तेच कॅसेट चालू असते. मला वाटलं अहो आता तिथे मर्तीच वाटते. बघ किती असं ऐकत होता, ते तसं ऐकत होता. अरे काय उपयोग आहे त्याचा तुम्हाला? ते नाटक आहे, ते पैसे कमवायसाठी करतात. तुम्ही का तुमचं उगाच वजन वाढवून घ्यायला? आणि त्यात एखादी असते, आज कटावर नाही झेल बाई, उद्या जाऊया. रोज माणसं म्हणतात बघा, उद्यापासून मी फिरायला जाणार, उद्या काय वाटतं तिथे. सकाळी उठला का नाही, रात्री झोप, रात्री झोपच नीट झाली नाही हो, रात्री झोप नीट झाली नाही म्हणतात. मग का होत नाही? बिंदास्त झोपा की हे रात्री 12 वाजलं तर ते मोबाईलवरती खुलखुल खुलखुल करत बसते, गावाला गुड नाईट म्हणत बसते. काय तुझं गाव तुझ्या कोंबडा आहेस तू? तू गुड नाईट म्हणल्याशिवाय झोपत नाही, गुड मॉर्निंग म्हणल्याशिवाय उठत नाही म्हणायला. खरंच की अहो, मला ते समजतच नाही या लोकांचं. कोंबडा असल्यासारखे रात्रभर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. अरे ती झोपली का तिच्या काळी? तू पड डोळे मिठी राजा. आणि ते झालं का नाही, काय ते काढायचं? कुणी सांगितले, कोणत्या देवानं सांगितलं? तोंड फाटच तोपर्यंत बघ, जांभ्या देणी बघत बस. गप पड की राजा, गप पड. उष्णता पित्त कमी होईल. हे काय नाही, काय गुड नाईट म्हणत का बसतात मला कळत नाही. इंग्रजांनी काय यांच्यावर जादू केले, लिंबू केली नाही मला कळत. त्यापेक्षा ते लिंबू पाणी सकाळ सकाळ उठल्यावर प्या, निदान पोट तरी साफ होतील, व्यवस्थित राहणं. ते करत नाही. लिंबू पाणी सकाळ सकाळी प्यायचं बरं का. शक्यतोवरून लिंबू, ज्यांना आम पोटाचा त्रास आहे त्यांना लिंबू पाणी प्यायचं नाही. गरम पाणी प्यायचं फक्त 10 मिनिटं चाला, बघा पोट ऑटोमॅटिक निघून जातो. गरम पाणी प्यायचं, कडक कडक प्यायचं. चहा बंद करा, गरम पाणी प्या, 10 मिनिटं फक्त चाला. 5 मिनिटं फुल स्पीडनं जायचं आणि 5 मिनिटं परत यायचं. 10 मिनिटं फक्त करा, बघा. हे कसं असते, बऱ्याच माता भगिनी म्हणते नाही शिजर झालंय, ते वात राहिलाय. बरीच आमचे बांधव म्हणतात की व्यायाम करतो, रोज सकाळी चालायला जातो, रोज सकाळी चालायला जातो तरी पोट कमी होत नाही. तू कानात घाला खुट्ट्या जाणार, हे हे करत जाणार, गप्पा मारत आणि येणार फोनवरती. तू कसं वजन कमी होणार? ज्या कामाला गेलं ते काम करावं. चालण्याची पद्धतच माहीत नाही. कॅटवॉक करायचं. कॅटवॉक म्हणजे एका रेषेत पाय टाकत असं चालायचं. नाहीतर आमच्याकडे मी सांगितलं कॅटवॉक करा, आमच्या कोल्हापूरची आजी होती मावशी, कॅटवॉक म्हणल्यावर अंकाळ्याला अशी चालायची आणि अशी करत आली माझ्याकडे. मला म्हणली अहो तुम्ही सांगितलं कॅटवॉक करायला, कंबर दुखाली. म्हणलं काय कसं करत होता? तर असं म्हणलं. असं का? म्हणली मांजर चालते तसंच नव्हतं कॅटवॉक. पाय धरलं मी काय करू? तर विनंती करतो बघा, घरगुती उपाय करा. आता बघा, हसल्यानंतर मगापासून काय तुमच्या डोक्यात आलं का? आलं का काय? बिन मेकअप करता तोंड उमरलेली बघा कशी भारी दिसत. इकडे मी आलो त्यावेळेस बघितलं का नाही, मला वाटलं आता बहुतेक काहीतरी गंभीर सांगूनच मला जायला लागते वाटत. तर असो चला, तर साध्या साध्या गोष्टी आहेत. तर डोळ्यांची काळजी घ्या. त्याच्यानंतर बघा, नाकात हाड वाढलं, 5 लिटर 3 कप पाण्यामध्ये टाकून 1 चमचा सुंठ पावडर टाकायची. 3 कप पाणी आठवून आठवून 1 कप करायचं, वस्त्रगाळ करायचं, काचेच्याच बॉटलमध्ये स्टोअर करायचं. रात्री झोपताना 2-2 थेंब नाकात टाकायचं. 7 दिवसामध्ये नाकातला हाड काय करून बघा या गोष्टी. पण काचेच्याच बॉटलमध्ये स्टोअर करा बरं का, प्लॅस्टिकच्या वगैरे नको. कारण ते कसं असते, रिटा असते त्याच्यात, प्लॅस्टिक त्यात उतरू शकते. म्हणून तुम्ही हे करा, काचेच्या बॉटलमध्ये काय जास्त फरक पडत नाही. आता काचेची बॉटल कुठं मिळेल हे मला विचारू नका. एक पुण्यावरनं फोन आला, मला म्हणले जाऊ की काचेची बॉटल कुठं मिळेल. मी म्हणलं माझा काय बाटल्यांचा धंदा का, मी काय बाटल्या गोळा करतो का म्हणले. मी मला काय माहिती नाही, विचारायचं होतं ती जी आहे चालेल का.
काय सांगू त्याला, म्हणलं खळबळ आली वर जाता जे म्हणलं पितळी म्हणलं नाकात घातलं म्हणून काय बदल खरं पडणार, अशी परिस्थिती आहे. म्हणून काचेच्या बोटल घ्या, खरं ती काचेच्या बोटल मध्ये ठेवा. तर चला अजून सांगायला म्हणलं दातांची काळजी घ्या. शरीर मजबूत ठेवायचं असेल तर अन्न चावून खाल्लं पाहिजे. पूर्वी माणसं भाकरी चुलीला लावून कडक करून खायची, ताजी भाकरी कडक करून खायची. आता आहे का, आता ते का होते दोन पावाच्या मध्ये ठेवून काय काय खात्यात बाजी आ करून खात्यात मगरीसारखं तोंड पसरतात ते करून मऊ मऊ खात्यात. भात मऊ पाहिजे, चपाती जरा कडक, जरा जर समजा चपाती जरा जरी हे झाली मऊ एकदम होटानं तुटली पाहिजे. का दात नाही तुला खा की चावून होटानं तुटली पाहिजे. म्हणजे अशी चपाती पाहिजे, भाकरी मऊ पाहिजे. अहो जेवढं तुम्ही चावून खाल तेवढं कॅल्शियम बॉडीमध्ये चांगलं होते. लाळ हे खूप मोठं औषध आहे. हे जर समजा आपल्या बॉडीमध्ये गेली, लाळ जर गेली तर गुडघेदुखी कंबरदुखी कायमची गायब होते. हे लक्षात घ्या, लाळेपासूनच कॅल्शियम तयार होत आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून सांगतात ना एक घास 32 वेळा चावा. तुम्ही चावणार नाही माहिती आहे, पण ते चावायसाठी ना जरा कडक कडक खाल्लं ना, भाकरी कडक करून खाल्लं ना 32 घ्याय 64 वेळा चावणार तुम्ही. त्या अन्नामध्ये जर समजा व्यवस्थित लाळ मिक्स झाली, पचनक्रिया व्यवस्थित होते, दुसऱ्या दिवशी विदाउट प्रेशर पोटात साप खटाक गोळी घातल्यासारखं. नाहीतर मी 15-15 मिनिटं तिथं जाऊन बसते, बाकीच्यानी काय कुठं जायचं. अहो मोबाईल घेऊन जातात माणसं तिकडे टाइमपासला, 15 मिनिटं काय करू म्हणतात. अरे एक मिनिटाचं काम त्याला 15 मिनिटं लावतो राजा, चावून खावा रे चावून खावा खरंच की. नाही तर 15 मिनिटं ते सुट्टी नाही, आणि तिथं गेल्यावर आम्ही बघत बसायचं, तिथं गेल्यावर स्वागत तोडकरांचं उघडायचं. आता तिकडे पुण्यापर्यंत वास येतो, पाया पडतो, बंद करा. काय सांगतो तुम्हाला हे असं सगळं कार्यक्रम तिथं जाऊन स्वागत तोडकरांचं बघा. आता त्यानं तुमच्याकडे बघा, तुम्ही त्यांच्याकडे बघायचे. आज ते बघण्यापेक्षा ज्या कामाला गेलाय ते करा ना, रिकाम व्हा ना पाठदिशी, ते राहिलं बाजूला तिथं जायचं. म्हणून चावून अन्न खावा, बघा लगेच पोटा साफ होतोय, कॅल्शियम वाढतोय, गुडघेदुखी कंबरदुखी कमी येते त्याच्यातून. म्हणून व्यवस्थित अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्या पद्धतीने खावा. माता भगिनींना विनंती करून सांगतो, संध्याकाळी एवढं शिल्लक राहिलं कुठं ठेवायचं म्हणून आयासी दाबू नका. त्याचं काय एवढंच आहे कुठं ठेवायचं म्हणतात, बायका त्यातच काहीतरी घेतात आणि खायला चालू करतात, जात नसलं तरी असं करतात आणि खातात आणि वर भांडी घासायची. अहो काय उपयोग नाही या गोष्टींचा. भुकेपेक्षा 2 घास कमी खावा, वजन कमी राहील. नाहीतर उगाच आपलं ते तसं खाऊनच बायकांची जाडी वाढायला लागलेले, वजन वाढायला लागले. तर हे करतानाच कमी करा, त्यांनाही कमी करा आपणही कमी खावा. तर विनंती करतो तासातून तासात थोडं थोडं खात चला. संध्याकाळी 7 नंतर जेवायचं नाही, संध्याकाळी 7 नंतर जेवायचं नसतंय. संध्याकाळी 7 नंतर भूताला नैवेद्य ठेवायची की नाही, पूर्वी उतारा कधी ठेवायची. आमची आजी मला सांगायची संध्याकाळी 7 नंतर भूतं जेवतात म्हणून आम्हाला जेवायलाच वाढायचं, 7 आतच जेवलं असतं, नाहीतर मनाची उतारा ठेवतो खांब. कशाला खाते लिंबू कापायची म्हणणं असं करायचं, इकडं हळदी कुंकू इकडं हळदी कुंकू लावायची का म्हणायची. आता कशाला खातोय गपच, उपाशी झोपायचा ना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर. मला म्हणे पाठी उठून जेव, पण रात्री मात्र तू 7 नंतर जेवायचं नाही. म्हणून आज आमची तब्येत ओके आहे. असे तेलाचे ओघळायचे आम्ही असं पुसत जायचं शाळेला जाताना असं. म्हणून आज केस आहेत आमचे. हल्लीची मम्मी आहे, आई नाही आहे, हल्ली मम्मी जन्मात आलेली आहे. आईचं जवळपास कार्यक्रम झालेलाच आहे. हाय का आमची आई एक रप्पाटा लावला का नाही असा, इकडला शिंबुडे का धनक्या तिकडे, आणि त्या असा हा पुसायचा आणि त्याच हातात जेवायचा. जेवायच्या ते हात धुवायला गेले तर आमची आई म्हणायची हात जेवल्यावर धुणार जायच की आधी आणि काय धुवायचा, त्याच हातानं जेवायचं आणि जेवल्यावर हात धुवायचं असं होतं. आत्ताची मम्मी शाळेला आठवड्याला मुलाला तुमच्या 3 वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस आहेत. त्यात शाळेत स्कूल बस येतेच आपल्याला न्यायला, शाळेची बस येते, हे काय करते त्या मुलाला मेकअप करायचा, पावडर बिवडर थापायची, खरं डोक्याला तेल लावायचं नाही का, त्याचा एन ए प्लॉट पडू नये 25 त्याला तेल लावायचं नाही, त्याला म्हणजे 2 मिनटं आणि 15 मिनटं आपण नटत बसायचं. साडी वगैरे व्यवस्थित आहे का बघायचं, बाळाला असं पण जायचं आणि त्या बसवाल्याला सांगायचं आता हळून या, आता त्याला काय तुला खांद्यावर नेतो तू पण नेत ना, बाकीची नेते त्याच्याबरोबर जाऊ दे की. आमच्या इथं नाही, आमच्या आमच्या लहानपणी कसं असेल तंबूची पिशवी अशी इकडं पोहत बसायला,
शाळेला मुलं निघाली त्यात ढकलायचं, त्या लाटेतनं शाळेत. शाळा सुटली की टाक 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 घट्टा वाजली त्या लाटेतनं घरात. दप्तर दारातच फेकायचं वड्याला आणि त्याच्यानंतर बागेत खेळायला. आता आहे का बाळ घरात आलं, मम्मी आणायला जातेच. बाळाला काय करते, अपार्टमेंटच्या त्या तेवढ्याच चौकात खेळायला सोडायचं. बबू पडशील, बबू पडशील, बबू पडलं एवढं जरी लागलं बबूला तुमच्या की बबू दवाखान्यात. तिचं प्लॅस्टरमध्ये पाय. 15 दिवस शाळेला सुट्टी. का तुमचं बबू हुशार नाही, का त्याला एवढं कमजोर करता. आमचं गुडघे फुटायचं, त्याच्यावर माती लावायची, आई मारून म्हणून न लंगडता जायचं मुद्दा म्हणून असं करायचं. हां, मातीनं ते मुजवून टाकायचं आणि जायचं घरला. हे करायला कोटाय सांगा. हां, आईला कळलं तर आईचा ठोका वेगळा नाही, आमच्या भावाचा ठोका वेगळा. सुट्टीच नाही, माराला सुट्टी नाही म्हणून आम्ही कठीण आहे. आता मारेन हो की मारेन असं मारेन हो, वॉर्निंग कुठला नाही, ठोकाच जायचं असं गार पण फिरून पडायचं. 3 ड्रेस आठवड्यात नव्हते म्हणून लक्षात घ्या, बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये आणि बबू कमजोर. अहो त्याला जंगलातला वाद करा, सर्कसीतला वाद करून ठेवलाय तुम्ही, ट्रेनिंग देता तुम्ही त्याला. हे शिक, एवढे मार्क पाहिजेत, तेवढे मार्क पाहिजेत. अहो नाही मार्क पडले तर चालतील, त्याचं शरीर मजबूत करा. हा, शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत आपल्या पोटाला, बरोबर आहे का नाही? असं तुम्ही ठेवायला पाहिजे. शिवाजी महाराज जर समजा कशाला नको राहू दे म्हणले असतील लढाईत, तर आज काय परिस्थिती झाली असती? हा, जिजाऊ म्हणले असते नको बाळ तुला तलवार लागल कुठेतरी. शिवाजी महाराज आले असते का जन्माला? कळत नव्हतं त्यावेळी तलवार हातात दिली, मर म्हणली चल. तुम्ही म्हणता का तसं नको नको? आता जर तलवार हातात दिली असती तर नको नको, लागेल लागेल, ठेव खाली ठेव, जपून ठेव, हे कर ते कर म्हटलं असतं तुम्ही. शिवाजी महाराज जाऊ दे तिकडे, हे टीव्ही समोर हललंच नाही. शिवाजी महाराज काय जन्माला येणार आहेत? शहाजीराजे येतात स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवतात, तरी आमची जिजाऊ हलत नाही. कशात शिवाजी महाराज हलत नाही? बरं नव्हते, जरा शांत घ्या, ठेवले दे खावा. जिजा डायलॉग चुकला तर काय करायचं, बाया पडतो, व्यवस्थित राहा. चला पुढे तुम्हाला सांगतो, हाडांची मजबूती सगळ्यात महत्वाचं आहे. माता भगिनींना पाया पडून सांगतो, कंबर दुखी गुडघे दुखी थांबवायची असेल. माता भगिनींना जास्त करून कंबर दुखीचा त्रास आहे, रोज 1 चमचा खसखस खायची. बांधवांना विनंती आहे, रोज 1 चमचा पांढरे तीळ चावून खावा. बघा गुडघे दुखी कंबर दुखीचा त्रास वाटत नाही. वंगण कमी झालं, वंगण कमी झालं म्हणतात ना, हाडं घासायला लागले ते कमी येत नाही. खजूर तूप टाकायचं आणि खायचं, पण त्याच्याबद्दल 10 मिनिटं चालायचं, 5 मिनिटं फुल स्पीडनं जायचं आणि परत यायचं. परत आल्यावर खजुरावरती तूप टाकून खायचं, 1-3-4 बिया घ्या, त्याच्यावर 1/2 चमचा तूप घालायचं आणि ते खायचं. गुडघे दुखी कंबर दुखी गायब.